एकजण म्हणे, बाबा तुम्ही धोत्र्याचं फूल का बरं वाहतात? आता मी दररोज पूजा करतो. म्हणलं प्रदोषच्या दिवशी वाहिलं पाहिजे, आणखीन समरच्या दिवशी वाहिलंच पाहिजे. म्हणे काय त्याच्यापासून फायदा आहे? म्हणलं ज्याच्या घरात लक्ष्मी नाही त्याने हळद लावून धोत्रावा. काय लावायचं? धोत्र्याच्या फुलाला काय लावायचं? हळद लावायची. महादेवाला ओम लक्ष्मी का विष्णू. म्हणे मग म्हणे एक चंदन लावून जर धोत्रा वाहिला तर घरात किती संकट असो, किती कड आडी अडचणी असो दूर जातात. आणि एखाद्याला खूपच अंगरोग झाला जातच नाही, त्याने काय लावायचं? अभिर गुलाल धोत्र्याच्या फुलाला लावायचं आणि व्हायचं. किती मोठा रोग असो गेलेश्वरात, इतकी भगवान शंकर धोत्र्याचं फूल का वाहो. रोग किती होऊ द्या शरीर, किती मोठा रोग असू द्या, धोत्र्याचं फूल वा अभिर गुलाल. का सांगतो? किंवा आपल्याला आडी अडचणी किती पैसाच पुरत नाही, खूप अडचणीच निर्माण झाल्या, घरामध्ये कष्टही करू नाही, काही घरात फळ नाही, तर त्याच्यासाठी एक तांब्याभर लोटा, सेमीची पानं, मूग असतात ना ते एकत्र टाकायचे, महादेवाच्या पिंडीवरती टाकताना एक बेलाचं पान त्याच्यात टाकायचं, दर सोमवारी व्हायचं. बघा त्याचा अनुभव काय येतो. काय? तांब्याभर पाणी, सेमीची पानं, मूग आणि फक्त बेलाचं एक पान टाकाऊन बा. काही पैसे द्यायचे का? खर्च आहे काही? पण बाबा तांब्या आणील कोण? तुम्ही दिलं तर बरं होईल, कारण आयुष्याला गंगा कधी. किती सोपं आहे, खूप सोपं आहे, केलं पाहिजे. आता आपण म्हणे ग, आता आम्ही ह्या गावाला सांगितलं आत्ता प्रवचनात की आम्ही जवळजवळ महाराष्ट्रामध्ये हजारो लोक, जेवढे वारकरी असेल, बाबाजींचे भक्त असेल, यांना एक सवय.